नांदेडमध्ये जी पाणी टंचाई चालू आहे याला सर्वस्वी जबाबदार इथलं महानगरपालिकेचं प्रशासन याला जबाबदार आहे. आजच वृत्तपत्रामध्ये मी वाचलं, देशोन्नती वृत्तपत्रामध्ये आज तिन्हीच्या तिन्ही काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत, महापौर, उपमहापौर आणि सभापती, तिघांचं एकच वाक्य आहे की हेमंत पाटील याला जबाबदार आहे हे ठरवून पोपटपंची करत आहेत. कुणी एक व्यक्ती पाणी टंचाईला जबाबदार कसा असू शकतो? कारभार तुमच्या हातामध्ये. मी या भागातला आमदार आहे आणि खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यात प्रथम जर काही काम केलं असेल तर मी ज्या भागाचा खासदार आहे तिथल्या सिद्धेश्वर धरणातलं पाणी इथे नांदेडकरांना आणून देण्याचं काम मी केलेलं आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम मी तिथं स्वतःहून सांगितलं की नांदेडला जर पाणी कमी पडत असेल तर ते पाणी कमी पडू देणार नाही, सिद्धेश्वरच्या मृतसाठ्यातून पाणी नांदेडकरांना आणून देईल. तर म्हणजे पाण्याच्या तीन पाण्याच्या पाळ्या दरवर्षी विष्णुपुरी भागातील, दक्षिण भागातील शेतकऱ्यांना दिल्या जातात. यावेळेस टंचाई असताना दोनच पाण्याच्या पाळ्या देण्यात आल्या. एक पाण्याची पाळी देण्यात आली नाही तरीसुद्धा जाणीवपूर्वक हे ओरड करत आहेत. जो त्यांचा दारुण पराभव इथं झाला आहे, त्यांच्या कारभारामुळं पराभव झाला आहे. नांदेडकरांनी काही कमी केलं नव्हतं. आपल्याला महानगरपालिकेची अनिर्बंध सत्ता गेल्या 15 वर्षापासून आपल्या ताब्यामध्ये आहे आणि या माध्यमातून भ्रष्टाचाराशिवाय दुसरं कुठलंही काम यांनी केलं नाही. ठेकेदारांना ज्यादा दराने निविदा मंजूर करतात, त्याच्यातनं पैसे एक्स्ट्रॅक्ट करतात. कुठल्याही शहरामध्ये नवीन काम झालेलं नाही. गुरुत्वागर्दीच्या नंतर शहरामध्ये काहीही विकास नाही. हे पाणी देऊ शकत नाहीत साधं पिण्याला, कारण इसापूरचं पाणी आसनेपर्यंत आणून सोडलेलं आहे. तिथं आपण आसनेमध्ये येऊन बघा, तुडुंब आसनं भरलेली, परंतु यांच्या यंत्रणा ह्या कोलॅप्स आहेत. यांना राजकारण पाण्याचं करायचं आहे. पाईपलाईन यांनी देगलूर नाक्याला जाणीवपूर्वक बंद केलेली. जे काही उत्तर नांदेडला पाणी पोहोचतं तेच एका पाईपलाईनद्वारे किल्ल्याला दिलं तर दक्षिण नांदेडला सुद्धा पाणी पोहोचतं, परंतु यांना लोकांना द्यायचं नाही. आणि माझ्या दक्षिण नांदेडमध्ये तर जाणीवपूर्वक शिवसेनेचा आमदार त्या भागातला होता म्हणून इथल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने खेळी करून आमच्या या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवायचं काम केलेलं आहे. सिद्धेश्वरचंही पाणी अतिशय तोकडं, म्हणजे नाहीच्या बरोबर प्रकल्पामध्ये उपलब्ध होतं. तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का पाण्यासाठी? नाही, सिद्धेश्वर धरणामध्ये सुद्धा त्या धरणाचा जो मृतसाठा आहे, मृतसाठ्याला त्या धरणातलं पाणी गेलं आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींचा, तिथल्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असताना सुद्धा मी बैठका घेऊन तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची समजूत घातली. पिण्याचा प्रश्न आहे आणि अशा वेळेस त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पाणी त्यांनी सोडलेलं आहे, परंतु जे काही पाणी सोडलेलं आहे ते निश्चित आगामी 15 दिवस नांदेड शहराला पुरेल एवढं पाणी सिद्धेश्वर धरणातून आलेलं आहे. भाऊ, आपण म्हणलं होतं की पुढच्या वर्षी रोज पाणी येईल, दररोज, तर त्याची उपयोजना काय करणार? अंतेश्वर बंधारा आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्णस्वात आलेला आहे. त्याचबरोबर डिग्रज बंधाऱ्यामध्ये जे काही पुलाचं काम होतं हे पुलाचं कामसुद्धा चालू झालेलं आहे आणि निश्चित पुढच्या वर्षीपासून पाण्याची कमतरता नांदेड शहराला राहणार नाही अशी व्यवस्था या शासनाने केलेली आहे. ही समाजसेवा आहे. ज्यांना लोकांनी निवडून दिलं, ज्यांना महानगरपालिकेवर बसवलं, ते लोक नालायक ठरले पाणी देण्यासाठी. आणि शिवसेनेचा पहिलेपासून समाजाचा वसा घेतलेला आहे शिवसेनेनं, म्हणून दत्ता कोकाटे असतील, आमचे गणेश कदम असतील, या लोकांनी स्वतःचे टँकर्स या टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू केलेला आहे. त्याचबरोबर अतिशय गंभीर बाब, इथे प्रशांत पालदेवार नावाचे कलेक्टर ऑफिसचे ठेकेदार आहेत. बिल तर उचलतात परंतु अनेक गावांना ते पाणी पुरवठा करत नाहीत. टँकरच्या खोट्या फेऱ्या दाखवल्या जात आहेत, गावामध्ये टँकर जात नाही, ती वस्तुस्थिती अनेक तक्रारी गावकऱ्यांच्या येत आहेत. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी त्यांची तक्रार करणार आहे. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडलवेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडलवेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण. एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.